इतिहासातील एक स्वर्णपान वीर शिवा काशीद। छत्रपती शिवाजी महाराजांसारखा हुबेहूब दिसणारा पावळा म्हणजेच शिवा काशीद। इतिहास शिवा काशीदांचे धाडस आणि त्यांच्या प्राणांची आहुती कदापि विसरू शकणार नाही, कारण शिवा काशीद यांच्यासारख्या मावळ्यांच्या बलिदानामुळेच स्वराज्याचे देखणे स्वप्न शिवाजीराजे साकार करू शकले। आपल्यापैकी खूप इतिहासप्रेमींना प्रश्न पडला असेल की आज स्वराज्यासाठी आपले प्राण अर्पण करणारे शिवा काशीद यांचे वंशज कुठे राहतात आणि ते सध्या काय करत आहेत, यावर रिसर्च करून आम्ही हा व्हिडिओ बनवलेला आहे। आपण शिवा काशीद यांच्या वंशजाबद्दल माहिती घेण्याआधी आपण शिवा काशीद यांची थोडक्यात माहिती आणि त्यांचे स्वराज्यांसाठी दिलेले योगदान जाणून घेऊया। वीर शिवा काशीद यांचा जन्म पन्हाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या नेवापूर या गावातील नाभिक कुटुंबात झाला। शिवा काशीदांचे खास वैशिष्ट्य म्हणजे ते हुबेहूब शिवाजी महाराजांसारखे दिसत होते। आदिलशहाने अफजल खानाच्या वधानंतर सिद्दी जोहरला विजापूरहून स्वराज्यावर आक्रमणास धाडले, तर दुसरीकडे मुघल सैन्य औरंगजेब बादशहाचा मामा शाहिस्ते खान यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील लाल महालात तळ ठोकून होता। स्वराज्यावर दुहेरी संकट आले होते, त्यावेळी शिवाजीराज हे पन्हाळा किल्ल्यावर होते। सिद्दी जोहरने 25,000 पायदळ 20,000 घोडदळ अशा प्रचंड सैन्यानिशी पन्हाळगडाला वेढा दिला। महाराज गडावर अडकून पडले। पावसाळ्याचे दिवस होते, पन्हाळा किल्ल्यावर जास्त दिवस थांबणे धोक्याचे होते। वेढ्यातून बाहेर पडण्याची शिवाजी महाराजांनी एक युक्ती केली। हा वेढा फोडून विशाळगडाकडे जाण्याचे महाराजांनी ठरवले होते। विशाळगडाकडे कूच करणार त्या दिवशी शिवा काशीदांनी शिवाजीराजांचा पोशाख चढवायचा आणि दुसऱ्या पालखीत बसायचं असं ठरलं। दिनांक 12 जुलै 1660 आषाढी पौर्णिमेची रात, रात्री 10 सुमार होता। शिवाजीराजे पन्हाळगडावरून निघाले। बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभू तसेच सोबत 600 निवडक मावळेही निघाले आणि सोबत आणखी एक पालखीत शिवा काशीद बसली। पाऊस वादळ विजा अखंड चालूच होत्या। पालखी जरा आडवाट्याने गडाखाली उतरत होती, तर इकडे शिवाजी महाराज शरण येणार आहे, मग कशाला या वादळी पावसा पाण्यात मोर्चावर उभे राहायचं। अगदी असाच गाफील विचार करून सिद्धींचे मोर्चेवाले ढिले पडले होते। झाडा झुडपातून शिवाजी महाराजांची पालखी विशाळगडाच्या दिशेने धावत होती। पाऊस पडत होता, आभाळ गडगडत होते। पालखी वेढा भेदून बाहेर गेली। वेढ्यांपासून पालखी पुष्कळच दूर गेली। जोहरच्या गस्तांच्या सैनिकांनी त्यांना पाहिले, आरडाओरडा करीत ती तंबूच्या दिशेने धावली। जोहरच्या हत्यारबंद सैनिकांच्या तुकडीने शिवाजी महाराजांच्या वेशातील शिवा काशीद यांची पालखी पकडली। शिवा काशीद यांची पालखी सिद्धी जोहरच्या सुमावर नेण्यात आली आणि इकडे सिद्दी जोहरच्या तंबूत शिवाजी महाराजांना ओळखणारा अफजल खानाचा मुलगा फाजल खान होता। फाजल खानाने ओळखलं की हे खरे शिवाजी राजे नाहीत। त्यांनी तात्काळ ही बाब सिद्दी जोहरच्या नजरेत आणून दिली। सिद्दी जोहरला कळून चुकले की आपणास शिवाजी राजांनी चकवा दिला आहे। सिद्दीने शिवा काशीद यांना न्याहाळतच विचारले, तू मारणारा घाबरत नाहीस का? जोहरच्या नजरेला नजर भिडवीत शिवा काशीद म्हणाला, मेलो तरी स्वराज्यासाठी मरण। आमचा राजा लाख मोलाचा आहे, राजांसाठी एक वेळ नाही तर 1000 वेळा मारायला तयार आहे, यो शिवाजी काशीद। हे सारं ऐकून सिद्दी जोहर गंगारला। थोड्याच वेळात स्वतःच सावरून त्यांनी आपली तलवार शिवा काशीद यांच्या छाताळात घुसवली। शिवाजी राजे म्हणून जन्माला आलो नाही, पण शिवाजी राजे म्हणून मरण्याचं भाग्य मिळाले म्हणून हसत हसत मरणाच्या दारी समोरे जाणारे शिवा काशीद हे होते। इतिहास शिवा काशीदांचे धाडस प्राणांची आहुती कदापि विसरू शकणार नाही। स्वराज्यासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या वीर शिवा काशीद यांची समाधी पन्हाळगडाला लागूनच नेभापूर येते आहे। हा समाधी परिसर सध्या बऱ्याचपैकी विकसित करण्यात येत आहे। समाधीच्या ठिकाणी जातावेळी तेथे काही प्रसंग रेखाटले आहेत। त्यातील पहिला प्रसंग हा छत्रपती शिवाजी महाराज व शिवा काशीद यांच्या भेटीचा प्रसंग आणि शिवाजी महाराज शिवा काशीद यांना पन्हाळ्यावरून निघून जाण्यापूर्वी पूर्ण संकल्पना समजावताना असं पहिलं चित्र रेखाटलं आहे। दुसऱ्या चित्रामध्ये शिवाजी महाराज राजतिंडी मार्गे पालखीतून विशाळगडाकडे कूच करताना प्रसंग आहे, तर तिसऱ्या चित्रामध्ये शिवा काशीद आणि सिद्धींच्या सैन्यामध्ये झालेली थोडीशी झटपट पाहायला मिळते। शिवा काशीद यांची समाधी इतिहास संशोधक मुगो गुळवणी सरांनी शोधून काढली। शिवा काशीद यांचे थेट वंशज बापूसाहेब केदारी काशीद यांच्याकडे इतिहास संशोधक मुगो गुळवणी सरांनी प्राथमिक माहिती मिळवली। त्यांच्या घराण्यात
पूर्वापार नेहवकीचा धंदा असून त्यांना सर्वे नंबर 47 चा हिस्सा क्षेत्र 17 गुंटे ही जमीन नेभापुरात इनाम मिळाली आहे। ही नेहवकींची जमीन म्हणून ओळखली जाते। यावरून गुळवणी सरांनी शिवाकाशीद यांची समाधी शोधून काढली। या समाधीचा जीर्णोद्धार आज आपल्या चांगल्या प्रकारे केलेला आहे। आज शिवाकाशीद यांचे वंशज महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात नेभापूर ह्या गावी राहत आहेत। आज शिवाकाशीद यांचे थेट 13वे वंशज आनंदराव रघुनाथ काशीद हे आपल्या परिवारांसह नेभापूर येथे राहतात। महाराष्ट्रामध्ये अनेक सांस्कृतिक तसेच ऐतिहासिक कार्यक्रमांमध्ये शिवाकाशीद यांचे वंशज आनंदराव रघुनाथ काशीद हे उपस्थित राहत असतात आणि शिवाकाशीद यांचा इतिहास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अभिमानाने आणि गर्वाने सांगत असतात। जर आपण कधी पन्हाळा किल्ल्यावर गेलात तर नक्कीच शिवाकाशीद यांच्या समाधीला आणि त्यांच्या वंशजांना नक्कीच भेट द्या। आमच्या माहितीनुसार आम्ही शिवाकाशीद यांच्या वंशजाबद्दल माहिती जमा करून व्हिडिओ बनवलेला आहे। जर तुम्हाला आणखीन काही शिवाकाशीद यांच्या वंशजाबद्दल माहिती असेल किंवा या व्हिडिओमध्ये काही अपवाद असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवा। संपूर्ण संदर्भ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज।